नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात खरबूज आणि कलिंगडाची आवक मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्यांदा खरबूज व कलिंगडाच्या 50 ते 60 गाड्या यायच्या व आता दिवसाला जवळपास 100 ते 150 गाड्यांची आवक होत आहे. 15 दिवसापूर्वी खरबूज 30 ते 35 वरून 25 ते 30 रुपयांवर आला असून कलिंगड 20 रुपयांवरून 15 रुपये किलोला विकले जात आहे. त्यामुळे आवक वाढल्याने दर घसरले आहेत. रमजान महिना सुरू असल्याने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असून दर परवडणारे असल्याने ग्राहकांचे खरेदीला पसंती मिळत आहे. पुढील काही दिवसात आवक वाढली तर दरात आणखी घट होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. टरबूजची सध्या आवक भरपूर प्रमाणात आली आहे. रमजान चालू व्हायच्या आधी जरा तेजी होती. रमजानचा पहिला आठवडा पण तेजीत होता. त्यावेळी 35-40 रुपये किलोला बाजार होता खरबुजाला. कलिंगडला 15 ते 20 रुपये होता. आता जरा आवक वाढली आहे आणि रेंज कमी झाली आहे. सध्या खरबूज 25-30 रुपये किलो खपत आहे आणि कलिंगड 10 ते 15 रुपये किलो खपत आहे. आवक कशी आहे सध्या? आवक भरपूर प्रमाणात आहे. पहिल्यापेक्षा जवळजवळ डबल म्हटली तरी हरकत नाही. पहिले साधारणतः कलिंगड खरबूजच्या 50-60 गाड्या यायच्या. आता 100-150 गाडी येते. माल खपतोय. रेट कमी झालेत. माल कमी जास्त खपतोय. बाजार सध्या पहिल्यापेक्षा डाऊन झाले. आहे बऱ्यापैकी. कलिंगड आणि खरबूज पपई आणि पायनॅपल हे रमजानमुळे 4 आयटम खपतात. रमजान जर नसतं तर आता बाजार खूप डाऊन झाले असते अजूनही. मग खप जरा कमी झालं असतं. लोकनायक न्यूज